अंबरनाथ पालिकेनं कोरोना काळात डेंटल कॉलेजमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू केलं होतं. या कॉलेजच्या मालकाला 4.5 कोटी रुपये भाडं देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. मात्र याविरोधात पालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली नाही, त्यामुळे गरज असल्यास वकिलांची टीम आम्ही देतो, पण पालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागावी अशी मागणी भाजपनं केली आहे. तसंच वरच्या कोर्टात जाण्यास होत असलेली दिरंगाई पाहता कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशयही भाजपनं व्यक्त केलाय. अंबरनाथ शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पालिकेनं मार्च 2020 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जांभूळ परिसरातलं बंद पडलेलं डेंटल कॉलेज ताब्यात घेतलं आणि तिथं 600 खाटांचं कोविड हॉस्पिटल उभारलं. आता कोरोना कमी झाल्यानंतर या डेंटल कॉलेजचे मालक अफान शेख यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत पालिकेनं आमच्या जागेचं भाडं द्यावं अशी मागणी केली. त्यानंतर कोर्टानं भाड्यापोटी 4.5 कोटी रुपये देण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र या निर्णयानंतर पालिकेनं वरच्या कोर्टात म्हणजेच सुप्रीम कोर्टात दाद मागण्याऐवजी मवाळ भूमिका घेत शासनाच्या नियमानुसार भाडं द्यावंच लागणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं पालिकेच्या भूमिकेवर शहरात संशय व्यक्त होऊ लागला. त्यातच भाजपनंही आता या सगळ्यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत पालिकेनं सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी केली. पालिकेकडे जर वकील नसतील तर आम्ही आमच्या वकिलांची टीम पालिकेला देतो, पण जनतेच्या कष्टाचा पैसा पालिकेनं वाया घालवू नये, किमान वरच्या कोर्टात दाद तरी मागावी असं भाजप शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी म्हटलंय. 8 फेब्रुवारी 2022 रोजी उच्च न्यायालयाने डेंटल हॉस्पिटलच्या मालकाच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि अंबरनाथ नगरपालिकेला त्या ठिकाणी 4.5 करोड हे डेंटल कॉलेजचे प्रिमायसिस वापरण्याचं ग्रँट त्या ठिकाणी देण्यास 3 महिन्यात आदेश दिले. परंतु गेल्या 1 महिन्यामध्ये जो सर्वांचा अधिकार आहे, सर्वसामान्यांचा अधिकार आहे, अंबरनाथ नगरपालिका सर्व उच्च न्यायालयात कोणत्याच प्रकारे अपिलात त्या ठिकाणी गेली नाही. कारण आम्ही माननीय मुख्य अधिकारी रसाळ साहेबांना त्या ठिकाणी भेटलो, त्यांना आम्ही विनंती केली की आपण त्या ठिकाणी अपिलात जा, अपिलात जाण्याकरता तुम्हाला वकिलांची पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी फौज उभा करू. तेवढंच नाही तर आज गेल्या शहरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा चालू झाल्या आहेत. कुठंतरी याच्यात पाणी मुरतं आहे का असं हे सर्वसामान्यांच्या मनात एक मोठी शंका निर्माण होते. ह्या प्रकारे नगरपालिकेने कुठंतरी अपिलात जाऊन या सर्व चर्चांना पूर्ण विराम त्या ठिकाणी देण्यात यावं का, तर हे संपूर्ण अंबरनाथकरांच्या कष्टाचे घामाचा पैसा त्या ठिकाणी महसूलमध्ये जमला आहे आणि त्याचा अशाच कोणत्याच प्रकारे सहजासहज त्या पैशांची वाट लागू नये म्हणून नगरपालिकेने अपिलात जाऊन सर्वसामान्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा. या सगळ्याबाबत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांना विचारलं असता शासनाच्या नियमानुसार पालिकेला भाडं द्यावंच लागणार असून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं की नाही याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रसाळ यांनी दिली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे भाडं देण्याचं आहे हे जागा भाड्यानं घेतल्यानंतर आपण जागा भाड्यानं घेतली त्याचं शासकीय दरानुसार भाडं देय आहे, तेवढं देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. आता प्रश्न आहे की याच्यावर अपील करायचं किंवा नाही याबद्दल सिनियर कौन्सिलबरोबर चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या काळात रुग्णालय सुरू करणं ही गरज असल्यानं जी मोकळी जागा मिळाली तिथं पालिकेनं खर्च करून रुग्णालय सुरू केलं, ज्यामुळं शहरातील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले. मात्र यानंतर अचानक मालकानं कोर्टात जाणं, कोर्टानं भाडं देण्याचे आदेश देणं आणि त्यानंतर जणू काही पालिकेचीच भाडं देण्याची इच्छा असल्याप्रमाणे पालिकेनं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंजच न करणं हे सगळं शहरवासियांना सध्या तरी संशयास्पद वाटतंय. त्यामुळं पालिका आता काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे. किरण सासे, ABC News, अंबरनाथ.